से नक्की कोणाचा करंजीचा बाबाचा आज खड्डे पडलेले आहेत. हे खड्डे गेले 3 महिन्यापासून आम्ही बुजवण्यासाठी त्या प्रशासनाला सांगितलंय. ते त्या संबंधीचा पत्रव्यवहार आम्ही केलेला आहे, परंतु कोणत्याही पद्धतीची दखल या प्रशासनाने घेतली नाही. हे प्रशासन डीजी कोर्टच्या प्रशासनाच्या ताट्याखालचं मांजर झालेलं आहे असं मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगतोय. या ठिकाणी आमची भूमिका आता या पुढे असेल. वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलनाची आमची भूमिका टप्प्याटप्प्याने पुढे जाईल, परंतु कोणत्याही पद्धतीने या पुढे माघार घेतली जाणार नाही. या ठिकाणी रस्त्याची कॅपॅसिटी 18 ते 19 टनाची आहे. मग असं असताना 40 टनाची या ठिकाणी जड औद्योग वाहतूक या ठिकाणी चालू आहे. मग ही कशासाठी रस्त्याची जे काम चाललेलं आहे हे ठेकेदार कुणाचे आहेत, हे ठेकेदार नेमके काय करतायत हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. या ठिकाणी जो जुना रस्ता होता तो रस्ता आज आपल्या समोर दिसत नाही, आणि त्यामुळे ही दयनीय अवस्था झाली आहे. हे कंत्राटा आणलंय कुणी, हे कुणाच्या खालच्या ताटाखालच्या मांजर आहे, हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न. आणि म्हणून या ठिकाणी जनतेतून आवाज आलेला आहे, हा आवाज या ठिकाणी तुम्हाला दिसतोय. लोकप्रिय शेतकऱ्यांचे कैवारी आदरणीय उद्धव साहेब, आदरणीय आदित्य साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज या मतदारसंघातील ठिकाणी जो हा निषेध मोर्चा आयोजन केला, या मोर्चाला उपस्थित रायगड जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आदरणीय रविशेठ पुणे, आदरणीय माजी आमदार सरमजी सुर्वे साहेब, आदरणीय क्षेत्र संघटक सिद्धार्थ, आदरणीय तालुका प्रमुख मानगावचे तालुका प्रमुख श्रीवर्धनचे तालुका प्रमुख, आणि या मतदारातील असंख्य शिवसेना संघटनेचे प्रमुख पदाधिकारी. आज बांधवांनो खरोखरच हिताची भूमिका आहे. आज हा शिवसेनेने पवित्र घेतला आहे, सर्व पक्षांनी घ्यायला पाहिजे. कारण की आज मानगाव ते दिघी श्रीवर्धन बघतोय की या रोड मध्ये फक्त शिवसैनिकच जात नाही तर सर्व गोरगरीब जनता जाते. असं आहे, अशा अवस्थेमध्ये फक्त शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. खरोखरच लोकांच्या घरामध्ये गाड्या चालल्यात, लोकांचे कुटुंब उद्ध्वस्त होत चालले, लोकांच्या गाड्याने धक्काबुक्की होत चालले. आज काय तर मागच्या टप्प्याने एसटी मंडळाची गाडी सुद्धा हे अवजड वाहतूक घेऊन गेली. आपल्या सगळ्यांना जीवितांचा मोठा धोका आहे, आणि यासाठी या रस्त्याचं काम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत खरोखरच या मानगाव ते दिघीपर्यंत अवजड वाहतूक कोणतीही चालू झाली नाही पाहिजे असं मला सांगा असं वाटतंय. काही प्रश्न आता नंतर बोलला की विरोधक आम्हाला विचारतात, पत्रकार विचारतायत की तुम्ही सत्यात आहात, पण माझा त्याला प्रश्न आहे. आम्ही सत्यात आहोत आणि तरी आंदोलन करतो, पण तुम्ही सत्यात नाही, तुमची कामं आहेत, तुम्ही ती कामं निभावत नाही, तुम्ही ते करायला पाहिजे. ते करत नाही, फक्त निवडणुका आल्या की पॉकेट वाचाय आणि निवडणुका जिंकायच्या, तर ते दिवस आता राहिलेले आहेत. लोक आता जनता रस्त्यावर उतरली आहे. माझं एवढंच प्रशासनाला सांगायचं आहे की हे आंदोलन जवळजवळ आता मला वाटतं तिसरं आंदोलन आहे. श्रीवर्धन दिघीला झालं होतं, त्याच्यानंतर प्रांत साहेबांजवळ आमची एक मिटिंग झाली होती जिल्हा प्रमुखांच्या उपस्थित, आणि आज या मसळ्यामध्ये हे दिवसांदिवस वाढत चाललंय. मग हे कधी होणार, हे कधी रस्ते होणार? आता पाऊस आहे आम्हालाही कळतंय, पण आता हा समोरचा रस्ता बघा. आणि तुम्ही इथून माणगावला जा, चार चाकी गाडी छोटी जाऊ शकत नाही अशी परिस्थिती या रस्त्याची आहे. पण ही दुरावस्था कुणी गेली, या छोट्या गाड्यांनी नाही गेली, आणि अशी आंदोलन ह्याच्या पुढे कधी करावी लागली नाही. पण या दिवसापासून या दिघीचा वाहतूक या रस्त्याने चालू झालं, म्हणजे टेलर असतील, कोळसा वाहतूक असतील, तेलाच्या मोठ्या मोठ्या टँकर असतील, तर अशा ज्या गाड्याने जे काय हे वाहतूक ह्या ठिकाणी रस्ते खराब झालेत, तर आमची प्रशासनाला विनंती आहे आणि या ठिकाणी तुमच्या माध्यमातून ती शासनापर्यंत पोहोचावी ही आमची विनंती आहे. या ठिकाणी जर का आता श्रीवर्धनला म्हणा, मसळ्याला म्हणा, एखादा ऍक्सिडेंट झालं, एखादा आजारी माणूस झाला, एखाद डिलिव्हरीची केस असेल, तर ती माणगावला पोहोचवायची असेल तर ती अर्ध्या पाऊन तासात पूर्वी पोहोचायचो, पण आता 2-2.5 तास 3 तास लागून जातो, पोहोचू शकत नाही. तर ही परिस्थिती बदलली पाहिजे. रायगड जिल्ह्यातील मसळा या तालुक्यामध्ये मसळा शहरामध्ये आपण आहोत. रस्त्याचे नादुरुस्तीकरण झालेले आहेत. आता येणारा गणपती सण आपला येणार आहे, तर त्या क्षणाला रस्त्याची दुरावस्था आहेत. साहेब, हा तुमचं आंदोलन कशा प्रकारे असेल आणि त्याची रूपरेषा कशा प्रकारे असेल? आजपर्यंत आंदोलन संयमाने झालं, म्हणजे आताच्या आंदोलनामध्ये आम्ही सर्व जनता उभी आहे, इथे माझे सर्व शिवसेना संयमाने झालं. पण जर हा 8 दिवसांमध्ये रस्त्याचे जर त्यांनी जर चित्र बदललं नाही, मी हे म्हणत नाही काँक्रिटीकरण करा,
किंवा डांबरीकरण करा. माहिती आम्हाला कळतं की पावसाळा आहे, पावसामध्ये ही व्यवस्था होऊ शकत नाही, परंतु जर सदर हा जो कोणतो म्हात्रे आहे, कोण जीएम म्हात्रे, हा कॉन्ट्रॅक्टर स्वतः जातीने ते येत नाही, त्यांनी कोण त्याचा इंजिनियर का कोण पाटील, त्याला मी मागच्या वेळेस सिवर्धनला एक वर्षापूर्वीच त्यांना मी सांगितलं होतं की हा कॉन्ट्रॅक्टरचं काम नाही, कारण तो आमची समज घालत होता, खड्डे भरून दाखवतो आणि पुन्हा तिथनं उचलून तो न्यायचा. पण आताची परिस्थिती अशी आहे की हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे हा बिलकुल त्या मार्गातला माणूस नाही आहे. मला एक सांगायचं की जर रस्ता आपल्याला जर तुम्हाला बनवायचा होतं, आमच्या रस्त्याला विरोध नाही आहे, आमच्या दिगीपोटला विरोध नाही आहे, परंतु जो रस्ता तुम्ही बनवायला घेतलाय त्या रस्त्याची एक बाजू तोडायला पाहिजे होती, एक रस्ता परिपूर्ण एक बाजूने झाल्यानंतर दुसरी बाजू तोडायला पाहिजे, यांनी दोन्ही साईड खोदून ठेवल्यात आणि त्यामुळे माणगावपासून ते दिगीपोटपर्यंत परिस्थिती अशी गंभीर आली की रस्ताच उरला नाही. आणि म्हणून मी परवा पेपरला पण बातमी देत होतो, कुणी लावली नाही, बोलो मी रस्ता शोधायला येतोय की रस्ता कुठे हरवलाय. हा मोरबापासून म्हणजे माणगावपासून मोरबापासून ते आधी आमचा मसळापासून दिगी, मला इथे पुढे थोडासा रस्ता दिसला पण आता इकडे कुठे रस्ताच नाही. आणि तुम्ही पण शोधा, जर माझ्या पत्रकार बंधू आणि भगिनींना पण जर वाटलं की बाबा रस्ता मिळतोय तर नक्कीच मला रस्ता तुम्ही दाखवा. तर साहेब, हा नेमका आंदोलन किती दिवसासाठी राहू शकतो? हा आंदोलन किती दिवसासाठी राहू शकतो? प्रशासन तुम्हाला उत्तर देईपर्यंत, जोपर्यंत रोड होईपर्यंत की पर्यायी रस्ता होईपर्यंत? प्रशासनाने आम्हाला एक वर्ष फसवलंय. मी गेल्या वर्षी समीर साहेब असताना सुद्धा मी निवेदन दिलेलं आहे, समीर साहेब असताना सुद्धा मी तुम्हाला त्यांना निवेदन दिलेलं आहे, त्यावेळेस सुद्धा आमची मीटिंग झाली. परंतु होतो काय, दिघी फोडचा विषय आला की तिथे फक्त त्यांचा कोणतरी प्रतिनिधी येतो. अरे ज्या माणसाचा दिगीफोडचा मालक आहे त्याचं नाव कलंत्री, तो कोणतरी प्रतिनिधी पाठवतो. मग आम्ही त्याला विचारलं की तू जिम्मेदारी घेतो का तो सांगतो नाही ना मी जिम्मेदारी घेत नाही. मग तू येतो कशाला मीटिंगला? तो मीटिंगला येऊन फक्त त्या मीटिंगचं आम्हाला पुरेपूर अशी समाधान करण्यासारखी उत्तरं देतात. पण आता आमचा विश्वास कुणावर राहिलेला नाही आणि म्हणून आम्ही आता ह्याच्या पुढचे पण आंदोलन उग्र होतील. हा फक्त मसळा आहे, आता ह्याच्या पुढचे शिवर्धनला पण होतील, मधी ज्या ज्या ठिकाणी आम्हाला माणगावला होतील अनेक ठिकाणी आंदोलन आता होतील, त्याची रूपरेषा आम्ही आमच्या पक्षाच्या पद्धतीने ठरवून घेऊ आणि ह्यांना आता उत्तर तिथे देऊ. धन्यवाद साहेब. तर आपल्याला पाहायला मिळेल रायगड जिल्ह्यातील आपण मसळा या ठिकाणी आहोत, तो ह्या रस्त्याची दुरवस्था आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन करण सह सचिन साळवी, महाराष्ट्र आवाज, रायगड.